दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणाच्या विद्युत सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज महावितरणाने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील 4,534 उमेदवाराची निवड यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवाराचे डॉ राऊत यांनी अभिनंदन केलेले आहे. महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5,000 पदासाठी 9 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 466 जागा वगळता उर्वरित 4,534 जागांचा निकाल महावितरणाने जाहीर केला आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातून 1,984 पदाचा तर अनुसूचित जातीसाठी 375, अनुसूचित जमातीसाठी 236, विमुक्त जातीसाठी 109, भटक्या जमातीसाठी ब 80, भटक्या जमातीसाठी क 118, भटक्या जमातीसाठी ड 44, विशेष मागास प्रवर्गासाठी 81 व इतर मागास वर्गासाठी 1,507 पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 5 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार व सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार विविध टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया राबविण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. DRV न्यूजसाठी मी गुणवंत दांगड.